बचत गटांच्या समृद्धीसाठी बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयाने केवळ एका तासात तब्बल 7 कोटींचे कर्ज वितरित केले. बचत गटांनी समृद्ध व्हावे, व्यवसायाला गती मिळावी व पर्यायाने महिला सक्षम व्हाव्यात या उदात्त हेतूने बँकेच्या क्षेत्रीय प्रबंधक नंदिनी गायकवाड यांच्या दूरदृष्टीतून गुरुवारी खारतळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बचत गटांच्या मेळाव्यात बचत गटांना त्यांच्या गरजेनुसार तब्बल 7 कोटींचे कर्ज केवळ तासाभरात देण्यात आले. बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने खारतळेगाव व धामोरी यांच्या शाखेतर्फे खारतळेगाव येथे गुरुवारी बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय प्रबंधक नंदिनी गायकवाड या होत्या. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून बँकेचे विभागीय महाव्यवस्थापक मन्मथ निशांत हे होते, तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा, प्रमुख अतिथी खारतळेगाव येथील सरपंच प्रीती कडसकर, गटविकास अधिकारी काळे, उपप्रबंधक अजय आर्या, खारतळेगाव शाखेचे व्यवस्थापक अनुप बुरघाटे, धर्मपाल कापसे, प्रबंधक माधव पोटे, आनंद मोरे, उमेश ताडगे, स्नेहल जवनजाड आदी मान्यवर उपस्थित होते. आज महिला सशक्तीकरणासाठी पूर्ण अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये आणि बाकीच्या 9 डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा भरपूर आज SHGचं वाटप केलेलं आहे, SHG लोनचं, आणि याच्या अनुषंगाने पहिला डोस, दुसरा डोस आणि नव्याने कर्ज असं आम्ही साधारण आज 10 करोड रुपये लोकांना वाटतो आहे आम्ही SHG ग्रुपमध्ये स्वयंसहायता समूहामध्ये. आणि याच्यातर्फे ज्या महिला आहेत SHGच्या त्या आपल्या ग्रुपमध्ये काही ना काही ॲक्टिव्हिटी करून आपला राहणीमान, आपलं इन्कम हे सगळं वाढवायला त्यांना एक बँकेच्यातर्फे एक पहल झाली आहे आणि असंच त्यांचं वरवर जाण्यासाठी त्यांना मदत होईल, त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मदत होईल आणि म्हणूनच ही बँकेने पुढाकार घेतलेला आहे, जेणेकरून समाजाचं सुद्धा काही ना काही जे देणं लागतो बँकचं त्यांना देणं कळले. मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ.